की मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात किती ॲक्युरेट ताबडतोब तात्काळ उत्तरं द्यायची असतात याचा उत्कृष्ट नमुना हे निलंगेकर साहेबांची त्यावेळची पहिली प्रेस कॉन्फरन्स माझ्या आजी स्मरणात आहे. भाषणात म्हणतील जयंतराव तुम्ही का नाही केलं, तर मी अर्थमंत्री नव्हतो, मी फक्त जलसंपदा मंत्री होतो. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं जॅकेट घातलं याचा मला आनंद आहे. माझं पहिलं तिकीट देवेंद्रजी राजीव गांधींच्याकडे शिवराज पाटील साहेब मला घेऊन गेले तेव्हा मला तिकीट मिळालं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या हस्ते कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे, ते देशाचे माजी गृहमंत्री माजी राज्यपाल आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी गृहमंत्री केंद्रीय माननीय आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी मंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर, सुधाकरराव शृंगारे खासदार, माजी मंत्री आणि आमदार माननीय दिलीपराव देशमुख, संजय बनसोडे, माननीय रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आपल्या समोर ज्यांनी या ठिकाणी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर, विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, आदरणीय आईसाहेब श्रीमती सुशीलाबाई पाटील निलंगेकर, माजी खासदार श्रीमती रूपाताई निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, शरद पाटील निलंगेकर, या निमित्तानं उपस्थित असणारे अरविंद पाटील निलंगेकर, विनायकराव पाटील माजी आमदार, शिवाजीराव पाटील कवेकर, सुनील गायकवाड, गोविंद केंद्रे, सुधाकरराव भालेराव, पाशा पटेल, बबरुवान खंदाडे, मनोहर पटवारी, राम गुंडिले, रामचंद्र नावंदीवकर, धर्माजी सोनकवडे, त्र्यंबकनाना भिसे, विक्रम काळे, आपले शिक्षक मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले आमदार, आमचे सहकारी सुरेश चव्हाण, पंडित धुमाळ, बापू पाटील उजेडकर, दिलीपराव पाटील, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण उपमुख्यमंत्री महोदयांना पुन्हा दिवस मावळ्याच्या आत निघायचं आहे आणि त्यामुळं आपण ज्या जिव्हाळ्याने मला या ठिकाणी निमंत्रित केलं, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर दादांच्या अनेक आठवणी आम्हा सर्वांच्याकडे आहेत. मला आठवतं मी आमदार वगैरे काही नव्हतो आणि एकदा त्यांच्याकडं माझ्या मतदारसंघातल्या एका लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या उद्घाटनाची विनंती करायला गेलो, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि अनेकांनी त्यांना जाऊ नका सांगितल्यावर 84, 85, 86 गोष्ट, किंबहुना ते पाठबनणारे मंत्री असताना 84 गोष्ट, जाऊ नका सांगितल्यावर देखील येऊन अतिशय रोखठोक भाषण त्यांनी केलं. पुढं दादा मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर पहिली प्रेस कॉन्फरन्स माझ्या आजही त्यांची स्मरणात आहे की मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात किती ॲक्युरेट ताबडतोब तात्काळ उत्तरं द्यायची असतात याचा उत्कृष्ट नमुना हे निलंगेकर साहेबांची त्यावेळची पहिली प्रेस कॉन्फरन्स माझ्या आजही स्मरणात आहे. कोणतंही काम करताना विचारात स्पष्टता होती, विचाराची गल्लत त्यांच्याकडून कधी झाली नाही,
आजही या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जलसंपदाची अनेक कामं जी झाली ती त्यांच्या कष्टाचं फळ आहे. तेरणा असेल मांजरा असेल या नदीवर अनेक बंधारे बांधण्याच्यासाठी त्यांनी त्यावेळी पुढाकार घेतला आणि फार चांगलं काम त्यांच्या काळात या परिसरात झालं. आजही आपण निलंगेकर साहेबांना मानतो. या मतदारसंघाने 10 वेळा त्यांना विधानसभेवर पाठवण्याचा विक्रम केलेला आहे. एका मतदारसंघात 10 वेळा म्हणजे जवळपास 47 ते 50 वर्षाचा कालखंड हा आहे. आणि या सगळ्या कालखंडात निलंगेकर साहेबांच्या कामामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं माणसं जोडली त्यामुळं आपण सगळे त्यांच्या मागं ताकदीनं उभा राहिला आणि पर्यायाने निलंगेकर साहेब हे काँग्रेस पक्षाच्या मागं ताटपणाने उभं राहिले. आज संभाजीराव पाटील निलंगेकरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे आणि मराठवाड्याला पाणी आणण्याचे जे काही मोजके मार्ग आहेत त्यातलं आपल्या पश्चिमेकडं वाहणारं पाणी पूर्वेकडं वळवलं पाहिजे. त्याच्याशिवाय लातूर उस्मानाबाद बीड या जिल्ह्याला पाणी मिळणार नाही. आपण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कृष्णेचं जवळपास 6-8 TMC पाणी आणतोय, वर्ष 1.5 वर्षात सुरू होईल. पण आपल्या लातूर जिल्ह्यात पाणी यायचं असेल तर आपल्याला पलीकडून वळवलेल्या पाण्याचं देखील प्रतीक्षा आहे. आणि म्हणून आपल्या माहितीसाठी त्या खात्याचा मंत्री म्हणून मी ज्यावेळी काम करायला सुरुवात केली त्याच्या आधी बरेच प्रकल्प सर्वेमध्ये अन्वेषणामध्ये होते. आम्ही एक स्पेशल चीफ इंजिनियर नेमून त्यांना कामाला लावलं आणि आज महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याच्या भागात सगळे जे छोटी छोटी साईट्स आहेत त्या ठिकाणी आता आपण धरणं बांधायला घेतलेली आहेत. एक 4-5 वर्षाच्या कालखंडात आपण कदाचित 50 ते 60 TMC पाणी इकडं वळवू शकू आणि त्याला नक्की न्याय मिळू शकेल. आणि आज कर्मधर्म संयोगाने देवेंद्र फडणवीस साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आज घोषणा केली की 5,000 कोटी रुपये पुढच्या बजेटमध्ये मी प्रस्तावित करतो आणि पाणी वळवतो. 5,000 म्हणजे काही आकडा, आपण त्यांच्याकडं अर्थ खातंही आहे आणि जलसंपदा खातंही आहे. आता ते भाषणात म्हणतील जयंतराव तुम्ही का नाही केलं, तर मी अर्थमंत्री नव्हतो, मी फक्त जलसंपदा मंत्री होतो. पण आमच्या सरकारने देखील काम केलं, काम आता चांगल्या पद्धतीनं प्रायोरिटीने यायचं आहे. आणि संभाजीरावांची तहान भागवायची असेल तर आपल्याला यावर्षी जास्तीत जास्त निधी देण्याची गरज आहे आणि त्याला जास्त गती जर आपण दिली. शेवटी हा राजकीय प्रश्न नाही आहे, मराठवाडा हे तुटीचं क्षेत्र आहे आणि इथं जेवढं जास्त पाणी वळवून आपण आणू तेवढा या भागाला अधिक विकासाच्या वाटेला नेण्याचं काम येईल. मी फार वेळ घेणार नाही, पण निलंगेकर साहेबांना आम्ही नेहमी काँग्रेसच्या विचारात पाहिलं. काँग्रेसच्या दिल्लीच्या सेशनमध्येही त्यांचं भाषण ऐकलंय, कायम काँग्रेसशी पाठराखण करणारं हे घर, कायम सतत काँग्रेसच्या विचाराला कधी अंतर दिलं नाही. आणि आज मला आनंद झाला की संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं जॅकेट घातलं याचा मला आनंद आहे. त्याच्या पुढे सांगतो, ही जी निलंगेकर साहेबांची टोपी आहे ना, ही गांधी विचाराची टोपी आहे. गांधी विचाराची टोपी आहे आणि या टोपीने गांधी विचारातनं भारत कसा विकासात दिशेकडे न्यायचा हे भारताला सांगितलं. त्या गांधी विचार आज पुन्हा तुमच्या डोक्यावर चढला याचा मला मनापासून आनंद आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही काळजी करू नका, ते आमचे चांगले मित्र आहेत, तुम्ही काही चिंता करू नका. तुमच्या मंत्रिपदाच्या आड ही टोपी आज सध्या तरी येणार नाही. पण मला मनापासून आनंद आहे की काँग्रेसचा सतत विचार त्यांनी मनापासून जपला आणि ही जुनी माणसं विचाराला कट्टर राहिली. आजही मी सगळ्यात भाग्यवान आहे, मला या जिल्ह्याच्या तिन्ही नेत्यांचा आशीर्वाद कायम मिळाला. आदरणीय शिवराज पाटील साहेब इथं बसलेले आहेत, माझं पहिलं तिकीट देवेंद्रजी राजीव गांधींच्याकडे शिवराज पाटील साहेब मला घेऊन गेले तेव्हा मला तिकीट मिळालं. माननीय
शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचाही मला सतत पाशी बापूंचा मुलगा म्हणून सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं आणि विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळालं. त्यांनी मोठी साथ आम्हा सगळ्यांना दिली आणि म्हणून सांगली जिल्ह्याचं आणि लातूर जिल्ह्याचं एक वेगळं नातं आहे आणि ते नातं अशा पद्धतीनं आहे की सतत विकासाच्या कामाला दोन्ही जिल्हे एकमेकाला मदत करण्याची भूमिका ठेवून राहिले आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी येण्याची संधी आपण दिली. मी निलंगेकर कुटुंबियांचा मनपूर्वक आभार मानतो. जे फोटो दिसत आहेत त्यातनं अतिशय उत्तम अशी मूर्ती असा पुतळा आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्या उभा करणाऱ्या कलाकारांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात. आपण सगळ्यांनी आज आदरणीय निलंगेकर साहेबांच्यावर पुन्हा एकदा प्रेम व्यक्त केलं की जुनी माणसं जुन्या माणसांचा विचार आणि त्यांची आदर्श नीती ही कायम नव्या पिढीला मार्गदर्शन करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.